छप्पर बंद क्रांति समाज संघटना संस्थापक अध्यक्ष रफीक भाई शेख आणि सहकारी यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर पक्षप्रवेश। महिलांसाठी मकर संक्रांत निमित्त हळदी कुंकू समारंभाचे आयोजन कलवड वस्ती लोहगाव राजीव गांधी शाळेजवळ आयोजित करण्यात आला। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सर्व उपस्थित महिलांना मकर संक्रांतीनिमित्त रफीक शेख यांच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या आणि संक्रांतीनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या। हल्दी कुंकू का बहुत बहुत मुबारकबाद। और जितने जिलेदार हमारे जो वंचित बहुजन नगर में जिनका प्रवेश हुआ है उनका मैं स्वागत करता हूँ। तो नगर सेवक यहाँ पर जो बनते हैं वो जाते हैं, उनकी तकदीर बन जाती है, लेकिन जो बनाते हैं आप लोग उनकी तकदीर क्या है ये हमको सोचना पड़ेगा आगे। और वंचित बहुजन नगर में तीन वर्ड है, वंचित यानी कि हम लोग हर चीज से वंचित है, बहुजन ये हम लोग हैं जो बहुजन हैं, और आघाड़ी क्या है, आघाड़ी हमारे सब मिलके एक समुदाय है आघाड़ी। तो ये तीनों मिलके बनती है वंचित बहुजन आघाड़ी। तो अगर हमारे प्रॉब्लम को सॉल्व करना है तो वंचित बहुजन आघाड़ी को समझना पड़ेगा, उसके साथ चलना पड़ेगा। आदरणीय प्रकाश अम्बेडकर साहब ने जो रास्ता हमको दिखाया है, बाबा साहब अम्बेडकर ने जो रास्ता दिखाया उस पर चलना पड़ेगा, जब हम ये तकदीरें बदल सकते हैं जो आज हमारे ऊपर इन लोगों ने लादी है। विमान सवय पडली, ओरांना प्राथमिक शाळा नाही सवय पडली, अंजू म्हणून जवळ नाही सवय पडली, उर्दू शाळा नाही सवय पडली, म्युनिसिपालिटीची उर्दू मीडियमची शाळा नाही सवय पडली। हे सर्व पाहिजे असेल, प्राथमिक शाळा पाहिजे असेल, उर्दू मीडियमची शाळा पाहिजे असेल, अंजू म्हणून पाहिजे असेल, म्युनिसिपालिटीचा दवाखाना पाहिजे असेल, तर आपल्याला आपली ताकद रफीक भाईच्या पाठीमागे तुम्हाला बळा उभी करा। बैलाला कोणी काम करत नाहीये, फक्त माझं जेवढं म्हणणं की आपल्याला विकास पाहिजे असेल, आपल्याला पुढं कार्य करायला पाहिजे असेल, तर आपल्याला वंचित मध्ये थांबा लागल, वंचितची पाठीशी थांबलं असेल तुमच्या इथं हॉस्पिटल पण होणार आहे, तुमच्या इथं पुणे महानगरपालिकेची शाळा पाहिजे। आम्ही गोरगरीब मजूर आहे, आम्ही काय हातात बोटे प्रायव्हेट शाळेमध्ये फी भरणार आहे का आपण? आपल्याला ह्या सर्व करण्याच्या साठी तर आपल्याला वंचित बरोबर सोबत राहायला पाहिजे, वंचितला सपोर्ट करायला लागेल, कुठंतरी आपल्याला भविष्य आपलं कलवड वस्तीमध्ये व्हायला पाहिजे। ही संख्या महिलांची संख्या बघून खरंच खूप धन्यवाद वाटतंय, आणि रफीकबाई शेख तुम्हाला या कार्यक्रम अशा चांगल्या पद्धतीने घेतल्याबद्दल आपल्याला या ठिकाणी हार्दिक असं आपलं अभिनंदन। तुमचे प्रश्न जर सोडवायचे असतील, हे जर चित्र आपल्याला बदलायचं असेल, तर नगरसेवक या ठिकाणी मत आमचे नगरसेवक बीजेपीचा, नगरसेवक काँग्रेसचा, तो नगरसेवक राष्ट्रवादीचा, आणि तो कधी पाच वर्षभर आमच्या कोणत्याही कामात येत नाही। म्हणून तुम्हाला तुमची दुर्दशा जर बदलायची असेल तर तुम्हाला तुमच्यामधलाच इथं ज्या ठिकाणी उपस्थित आहे या उपस्थितांमधलाच एखादा नगरसेवक तुम्हाला ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाने निवडून द्यावा लागेल, म्हणजे तोच नगरसेवक तुमच्या या ठिकाणी काम करेल। वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी राहून तुमचा नगरसेवक तुम्हीच निवडावा अशा प्रकारची मी विनंती आपल्याला करतो। छप्परबंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय रफीकभाई शेख यांच्या नेतृत्वामध्ये आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावरती बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे। या सर्व पक्षप्रवेश करणाऱ्या नूतन कार्यकर्त्यांचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व काळामध्ये ज्यावेळेस महानगरपालिकेची निवडणूक असेल त्यावेळेस आपण सर्वजण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारात मतदान करतान, आणि इथून वंचित बहुजन आघाडीचा नगरसेवक निवडून आणतान एवढीच मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा बाळगतो। छप्परपंथी समाजाने जो एक विचार बाळासाहेबांवरती विचार करून बाळासाहेबांवरती विश्वास ठेवून
ज्यांनी प्रवेश केला असे आमचे मित्र रफीक भाई शेख त्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी प्रवेश केला आणि करणार असेल त्यांचा मनपूर्वक आभार। या ठिकाणी जमलेले माझे आई बहिणी तरुण वर्ग आणि माझ्या ज्येष्ठांना एक विनंती आहे, ज्या पद्धतीने मी पुणे लोकसभेचा उमेदवार असताना आपल्यापर्यंत पोहोचलो नव्हतो, माझा चेहरा सुद्धा बघितला नव्हता, पण बाळासाहेब आंबेडकरांचा उमेदवार दिला, त्या उमेदवाराला मला मतदान करायचं, म्हणून असे मतदान करणाऱ्यांना मी आज पुन्हा एकदा आवाहन करतो की आता पुणे शहराची जे महानगरपालिकेची आता जी चांगल्या पद्धतीने जोरदार ताकदीनुसारची लढाई लढणारे आमचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उमेदवार असतील त्यांना आपण निवडून गेला पाहिजे। बारिश के दिनों में कलवर में आ नहीं सकते, पानी पूरे घुटनों तक भरा हुआ होता है, ये हमारा मसला है। तो अशरफ और ग्रामीणों का मसला अलग है, घुमंतु जनजातियों का और पसमांदा समाज का मसला अलग है, और ये मसला आगे ले जाने के लिए बाला साहब हमेशा अग्रसर होते हैं। मैं उम्मीद करता हूँ रफीक भाई के साथ आप सभी महिलाएं, आप सभी माता भगिनी साथ दोगे, ऐसी मैं उम्मीद करता हूँ। और आज जो भी लोग वंचित बहुजन आघाड़ी में शरीक हुए हैं उन सभी का स्वागत करता हूँ, इस्तकबाल करता हूँ।